नमस्कार, मी तेजल नागरे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। नगराध्यक्षांना थेट जनतेतून निवडून येणार आहे। अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले विधेयक आता मंजूर झाले असून थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीला मात्र पवारांनी विरोध दर्शवलेला आहे। नगराध्यक्षाला पारदर्शकपणे काम करता येईल, थेट नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे। नगराध्यक्ष आता थेट जनतेतून निवडून येणार आहे। अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं आणि त्यानंतर हे विधेयक मंजूरही झालेलं आहे, पण थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीला मात्र पवारांनी विरोध दर्शवलेला आहे। नगराध्यक्ष सुद्धा आता थेट जनतेतून निवडून येणार आहे। अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले विधेयक मंजूर झालेले आहे। आता थेट सरपंच आणि अध्यक्ष निवडीला मात्र पवारांनी विरोध दर्शवलेला आहे। नगराध्यक्षाला थेट जनतेतून निवडून येणार आहे, सोबत सरपंच देखील थेट जनतेतून निवडून येणार आहे। अधिवेशनात नगराध्यक्षासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले विधेयक मंजूर झालेले आहे, पण थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीला मात्र अजित पवार यांनी विरोध दर्शवलेला आहे।